जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र सैनिक. मी आज हे आपलं जोगेश्वरी आहे, बरोबर ना? मजार डेपो. मजार डेपोमध्ये मी आलेलो आहे आणि या सगळ्यांना इथे बघितल्यानंतर मी त्यांच्याशी बोलण्यासाठी थांबलेलो आहे. आजचा संपाचा 6वा दिवस आहे. हा ऐतिहासिक दिवस आहे कारण याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये असं कधीच झालं नव्हतं की BST चे कामगार 6वा दिवसपर्यंत त्यांनी हा संप पुकारलेला आहे. ही खरोखरच खेदाची गोष्ट आहे कारण या आपल्या मराठी माणसांवर ही वेळ आलीच का? आणि याला सर्वस्वी जे राज्य सरकार आहे, युतीचं सरकार आहे, त्याला सर्वस्वी ते जबाबदार आहेत. ते एकमेकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुमच्या सगळ्यांचा वापर करतायत. पहिल्यांदा मी तुम्हाला एकच सांगतो, सन्माननीय राजसाहेबांकडे ज्या तुम्ही आलेला आहात असे पण नेहमीच सन्माननीय राजसाहेब मराठी माणसांच्या साठी, त्यांच्या हक्कासाठी, मराठी माणसांच्या अस्मितेसाठी लढत असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हा सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे आहेत. आणि आज ती गेल्या 2 दिवसापासून या सगळ्या जिथे जिथे प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो आहे. मुंबईकरांना मला सांगायचं आहे की खरोखरच आपल्या हे जे वाहन चालक आहेत, हे कंडक्टर आहेत, हे यांचं जीवन तुम्हाला तुमच्या जागी इथेच्या जागी पोहोचवण्यासाठी दिवाचं रान 24 तास करत असतात. पण त्यांचे हाल कसे असतात हे तुम्हाला खरंच मुंबईकरांना माहिती नसेल. मग तो 26-11 ज्यावेळी पावसाचं पाणी साचू दे किंवा एखादा आंदोलन असू दे किंवा एखादी ज्यावेळी कुठेही ज्यावेळी मोर्चा निघतो त्यावेळी जाळ्या लावून पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुंबईकरांना वेठीस न धरण्यासाठी म्हणून स्वतःची जीवाचं रान करून हे लोक तुम्हाला घरपर्यंत पोहोचवत असतात आणि 24 तास ड्युटी करत असतात. पण हे माजलेलं जे सरकार आहे ना, ते यांचा बळी घेण्याचा प्रयत्न करतायत. यांना या सगळ्या या आगारच्या जागा त्यांना टोलिझम इमारतीमध्ये बांधायच्या. त्याच्यामध्ये मला शिवसेनेचा एक नारा 2017 त्यांनी मुंबई महानगरपालिकाची ज्यावेळी निवडणूक होती, बरोबर ना, त्यावेळी त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा केली होती, मुंबई महानगरपालिका तसेच बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प एकत्र करून मांडणार. तो आजपर्यंत मांडण्यात आलेला नाही आहे. म्हणजे ही फसवणूक तुमच्या सर्वांची केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जो बोनस दिला होता तो बोनस त्यांनी नंतर परत कापून घेतला आणि या वर्षीचा बोनस डिक्लेअर केला पण दिला नाही. एकीकडे अमित शाह त्यांची जुमलेबाजी करते आणि त्यालाच पायावर पाय ठेवून आता शिवसेना पण ती जुमलेबाजी करायला लागलेली आहे. हा सर्व मराठी माणसांचा फसवणुकीच केलेली आहे असंच म्हणावं लागेल. आणि यांच्या मागण्या तर काय आहेत, यांनी इतक्या वर्षापासून जे कामं करतात 55 वर्ष झाली तुम्हाला सगळ्यांना, बरोबर ना? मग तरी पण जर अजून त्यांना तुम्ही सामावून घेत नसाल तर त्यांनी एवढी जी मेहनत करतायत, ज्या मुंबईला नेहमी BST नेहमी पोचवण्याचं काम करते, रात्रंदिवस मेहनत करते, त्यांच्यावर ही वेळ का यावी? आणि मग याच्यावर एवढं राजकारण का केलं जात आहे? सरळ साधी गोष्ट आहे हो, तुम्हा लोकांना मराठी माणसं किंवा मराठीचं अस्तित्व टिकवायचंच नाही आहे. आणि मी या सगळ्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. कालच एक मी क्लिप पाहिली, राऊत संजय राऊत यांची क्लिप पाहिली, त्यांनी अतिशय बेजबाबदारपणाने जे उत्तर दिलेलं आहे एका साम TVच्या महिलेने ज्यावेळी एक प्रश्न विचारला त्यावेळी त्याची तुम्ही म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने हसण्यावारी नेता. आणि ते जे कोणी शिवसैनिक त्या तिथे त्या सन्माननीय ठाकरेंच्या एखादा तो काय बहुतेक ट्रेलर रिलीज होत असेल त्यावेळी ज्यांनी त्या संजय राऊत यांच्या या अशा वक्तव्याला ज्यांनी टाळ्या वाजवला तर मला त्या सगळ्यांची लाज वाटते. आणि मी त्या सगळ्यांचा निषेध करतो, एक महाराष्ट्र सैनिक म्हणून मी निषेध करतो की तुम्ही आज शिवसेनेची लोक तुमच्याबरोबर एवढं म्हणजे सत्ता तुमची आहे, पालिकेमध्ये सत्ता तुमची आहे, महाराष्ट्रामध्ये तुमची सत्ता आहे आणि तरीसुद्धा तुम्ही एक साधी डिसिजन घेऊ शकत नाही. मराठी माणसांना पोरकं करताय, त्यांना देशोधडीला लावण्याचं काम करताय. मला हेच कळत नाही की एक डिसिजन घ्यायला तुम्हाला एवढा वेळ लागतो का? जर खरोखर एकही तिकीट नाही आहे, खासदारांचे आमदारांचे पगार वाढवण्यासाठी तुम्ही लोक एक GR काढता आणि एका रात्रीमध्ये त्यांचे पगार वाढले जातात, पगार वाढले जातात या पॉलिटिशियन लोकांचे. मी पण त्या पक्षाचा एका राष्ट्रीय पक्षाचा मी पण आहे, महाराष्ट्र सैनिक आहे. सन्माननीय राजसाहेबांना मराठी माणसांची नेहमीच काळजी आहे. पण जर शिवसेना जी नेहमीच बडाया करत असते मग आज या मराठी माणसांसाठी तुम्ही का नाही उतरलात? जर पालिकेमध्ये तुमची सत्ता आहे, राज्यामध्ये तुमची सत्ता आहे तर मग तुम्ही अशा पद्धतीने खिल्ली उडवता. संजय राऊतजी तुम्ही
खरोखरच मला तुम्हाला काय बोलायचं हेच कळत नाही अशा पद्धतीने जर मराठी माणसांचा तुम्ही अपमान करणार असाल तर मराठी माणूस तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून तुमचा मी जाहीर निषेध आणि धिक्कार करतो. यापुढे तुम्ही जिथे पण दिसाल त्यावेळी तुम्हाला योग्य ती आम्ही महाराष्ट्र सैनिक काय करतो हे आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू. आणि माझं उभं चॅलेंज आहे तुम्हाला की तुम्ही ज्या पद्धतीने यांची खिल्ली उडवलेली आहे ना, येणाऱ्या काळात तुमची खिल्ली हे सगळे जे सर्वसामान्य नागरिक आणि मराठी माणूस नक्कीच उडवणार. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की सन्माननीय राजसाहेब आणि महाराष्ट्रात नवनिर्माण वाहतूक सेनेचे पदाधिकारी म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. मला याच्यामध्ये कोणताही राजकारणाचा विषय घ्यायचा नाही. आपण जर खरोखरच मग त्यात बीजेपीचं सरकार असू दे, शिवसेनेचं सरकार असू दे, जर तुम्हाला जर तळमळ असेल ना तर तुम्ही हा 6 दिवस मोर्चा हा लांबलाच नसता. मोर्चा करण्याआधी, कारण हा त्रास फक्त यांना नाही होत आहे, मुंबईच्या त्या तमाम नागरिकांना पण होतो आहे. पण त्या नागरिकांचा त्रास नागरिक सहन करतात, त्या नागरिकांना पण सॅल्यूट. पण ह्यांचा त्रास जो आहे ना तो त्याच्याहून जास्त आहे. एखादा रिक्षावाला पण ना यांच्याहून जास्त कमवतो आहे. हे 24 तास जवी आणि अहो यांना जे नवीन लोक आहेत त्यांना किती पगार मिळतो, कापून किती पगार मिळतो, 8,000 रुपये. तुम्ही समजून घ्या, मराठी माणूस ज्याने महाराष्ट्र घडवला त्यांना पगार किती कापूर मिळतो, तो 2,700. आणि परप्रांतीय ज्यावेळी मुंबईमध्ये येतात ना ते इथे 20,000 रुपये कमवून जात आहेत. म्हणजे मराठी माणसाचं हच्चीकरण करण्याचं काम हे शासन करतंय. आणि मग टोलवाटोलीची उत्तरं दिली जात आहेत. रावसाहेबांना आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि मनसे काय करू शकते हे आम्ही दाखवणारच. पण याच्यामध्ये राजकारण न करता मराठी माणूस कसा जगला पाहिजे, मराठी माणसांना हक्क कसा मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आहोतच. आणि योग्य त्या भूमिकेसाठी तुम्ही जी भूमिका घ्याल त्या भूमिकेमध्ये आमचा सहभाग, आमचा प्रत्यक्ष पाठिंबा, प्रॅक्टिकली रस्त्यावर उतरून आम्ही तुमच्या सोबत राहणार आहोत. आणि तुमच्या प्रत्येक डिसिजनमध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्याबरोबर आहोत. मग ते शिवसेनेने काय करू दे किंवा बीजेपीने काय करू दे, त्यांना नागडं केल्याशिवाय राहणार नाही. जय महाराष्ट्र, जय म्हणते. असं हे फुटू घ्यायचं बंद करा आता. चालेल, असं नाही.